आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। नगरपालिका सभेत सत्ताधारी विरोधकात जुंपली, अनेक विषयात शाब्दिक चकमकी व गोंधळ। कागल नगरपालिकेची सभा शाहू वाचनालयातील सभागृहात पार पडली। पीठासन अधिकारी टीना गवळी या होत्या, तर सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर हे होते। सभेतील वृत्तांत वाचून कायम करण्यात आला। विविध विषयांवर चर्चा होत असताना विरोधी गटाचे विजय पाटील यांनी विषय समित्यांच्या सभा महिन्यातून घ्याव्या अशी मागणी करत यापूर्वी गेल्या 10 महिन्यात सभा झाल्या नसल्याचा आरोप केला। सभा घ्यायच्या नसतील तर समित्या बरखास्त करा अशी मागणी केली। कायदेशीर सल्लागार वहिदा मकानदार यांची नेमणूक करण्याबाबत चर्चा सुरू झाली। नगरसेविका मंगल गुरव आणि विरोधी पक्षनेते विशाल पाटील यांनी यावर हरकत घेत मकानदार यांची केलेली ही नेमणूक एकाधिकारशाही आहे, प्रसिद्धी देऊन अर्ज मागून घेणं जरुरी होतं, हा निर्णय परस्पर घेतला असल्याचं सभागृहासमोर मांडले। यावेळी सत्ताधारी व विरोधकात शाब्दिक खडाजंगी झाली। नगराध्यक्षा माणिक माळी यांनी सर्वांनी खाली बसावे, प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करू नये असे सुनावले। यावेळी हद्दवाडीतील विकास कामे, गुंटेवारीतील अवैध बांधकामे, विकास कामात पक्षपातीपणा आदी मुद्दे विरोधकांनी मांडले। सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत व शेवटी वंदे मातरमने सभेची सांगता केली। सत्ताधारीमधून पक्षप्रदोत नितीन दिंडे, सौरभ पाटील, चंद्रकांत गवळी, तर विरोधी विशाल पाटील, प्रवीण कदम, मंगला गुरव, विजया निंबाळकर यांनी भाग घेतला। महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर।